राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात खड्डे दाखवा व 1000 रुपये मिळवा असे वक्तव्य करताच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसह सेल्फी काढत प्रत्युत्तर दिलं. जळगाव शहरात सुद्धा खड्ड्यांची वानवा नाही. राष्ट्रवादी युती प्रमुख कल्पिता पाटील यांनीही खड्ड्यांसह सेल्फी काढून खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रत्युत्तराला अनुमोदन दिलं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी राज्यात खड्डा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असे तर सांगितले, पण आपणच पालक असलेल्या जळगाव शहरातील खड्ड्यांपासून मात्र ते अनभिज्ञच होते. राष्ट्रवादी युवकच्या कल्पिता पाटील यांनी मात्र त्यांना खड्डावीत सेल्फी काढून ते पालकमंत्र्यांना पाठवत त्यांना शहरातील खड्ड्यांची माहिती करून दिली. काल खरं तर आमच्या नेत्यांनी पुण्यात हा प्रयोग केला. आदरणीय खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा हा प्रयोग पुण्यामध्ये केला आणि संबंध राज्यभरांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी घेऊन फोटो काढला. याचं कारण असं होतं की माननीय चंद्रकांतदादा पाटील आपले मंत्री महोदय आहेत, महसूल मंत्री आहेत, महाराष्ट्राचे जबाबदार मंत्री ते आहेत, परंतु त्यांचं वक्तव्य असं होतं की महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. मला असं वाटतं की चंद्रकांतदादांचं हे वक्तव्य करणं म्हणजे अतिशय बेजबाबदार वक्तव्य होतं, कारण आपण आताच पाहिलं, मला वाटतं हाच रस्ता जर घेतला तर कदाचित एखादा माणूस लखपती होईल, इतके रस्ते या खड्ड्यांवर खड्डे या रस्त्यांवर आहेत. चंद्रकांतदादा आमच्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आमचं त्यांना आवाहन आहे की खरं तर ते 2-2 महिने जिल्ह्यात फिरकतच नाहीत. या जिल्ह्याचे पालक असताना त्यांनी या जिल्ह्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं आहे. या सरकारनेच खरं तर या पूर्ण महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून दिलं आहे आणि म्हणून त्यांनी हवाई सफर न करता रस्त्यांनी यावं, रस्त्यांनी जावं असं आमचं त्यांना आवाहन आहे. ते जर ही रस्ते काही दिवसात सुधारले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खूप मोठं आंदोलन आम्ही उभारू आणि या सरकारला काळ्या फिती दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना त्यांनी केलेलं हे वक्तव्य हे अतिशय बेजबाबदारपणाचं आहे, कारण आत्ताच थोड्या दिवसापूर्वी आपण जो संप पाहिला, एसटीच्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठा संप केला, त्याच एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आता महिला भगिनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काम करतात. शहरातली जर ही परिस्थिती आहे तर ग्रामीण भागात त्याच्याहीपेक्षा अतिशय दयनीय अवस्था रस्त्यांची झालेली आहे आणि म्हणून ज्या गर्भवती महिला असतात त्यांचं एसटीच्या डेपोत काम करणाऱ्या गर्भवती महिलांच्या गर्भपाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि म्हणून त्या अनेक महिलांना आपले बाळ पोटातच गमवावे लागतात आणि म्हणून आमची या सरकारला विनंती आहे की सरकारने अशा कुठल्याही जबाबदारपणाची वक्तव्य करता कामा नाही, या उलट जबाबदारीने त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. काल आम्ही हा सेल्फी टाकल्याच्या नंतर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आणि त्यात बऱ्याचशा प्रतिक्रिया अशा होत्या की तुमच्या सरकारने 15 वर्षात काय केलं, काँग्रेस सरकारने 60 वर्षात काय केलं. मला असं वाटतं या महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही की ज्यांनी काँग्रेसला आणि काँग्रेसी विचाराला 60 वर्ष सत्तेत बसवलं. परंतु हे रस्ते आहेत, आमचं म्हणणं असं आहे की रस्ते आहेत, विकास होत राहील. पाऊस पडल्यानंतर कुठेतरी रस्ते खराब होत असतात, परंतु या सरकारने ठोस असं आश्वासन जनतेला दिलं पाहिजे होतं की आम्ही 1 महिन्यात 2 महिन्यात काहीतरी हे रस्ते व्यवस्थित करू. मात्र हे सरकार आम्ही 1000 रुपये देऊ आणि खड्डे दाखवा वगैरे असं कुठलं तरी बेजबाबदारपणाचं वक्तव्य करतं आणि म्हणून जबाबदारीने या सरकारने कुठेतरी बोललं पाहिजे. अन्यथा आम्ही चंद्रकांतदादांना या जिल्ह्यात फिरकू देणार नाही आणि काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सांगतो.